नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. नुकतीच बाजारामध्ये एक ज्येष्ठांसाठीची नवी लस आली आहे. ही जर तुम्ही सध्या आजूबाजूला बघत असाल तर अमिताभ बच्चन या लसची सध्या जाहिरात करतायत. ही लस आहे, या लसीचं नाव आहे शिंग्रिक्स, म्हणजे हर्पीस झॉस्टर किंवा आपल्या बोली भाषेमध्ये नागिन असं ज्याला आपण म्हणतो त्या आजारासाठीची ही लस आहे. तर मला अनेक लोकांचे प्रश्न आले की ही लस आम्ही घ्यावी की घेऊ नये. तर एक डॉक्टर म्हणून माझा असा सल्ला आहे की 85 पुढे जे कोणी ज्येष्ठ असतील, आपल्या घरामध्ये आई वडील असतील, नातेवाईक असतील, त्यांना शिंग्रिक्स ही हर्पीस झॉस्टर म्हणजेच नागिन हा आजार टाळणारी लस तुम्ही नक्की द्या. ही लस, हिचे 2 डोस असतात. ही आत्ता माझ्याकडे हातात आहे ही लस. हिचे 2 डोस असतात. एक डोस पहिला डोस घेतल्यानंतर 2 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा लागतात. लसीची किंमत थोडीशी जास्त आहे, जवळपास 11,000 ही लस जाते आणि 2 डोसची किंमत मिळून 22,000 रुपये. पण ही किंमत एवढी जास्त वाटत असली तरी नागिन झाल्यावरती जो उपचाराचा खर्च असतो तो नक्कीच याच्यापेक्षा जास्त असतो. आणि त्याच्यातून त्या ज्येष्ठांना त्या वयामध्ये जो त्रास होतो, नागिन ही नस किंवा नर्व्हजला संसर्ग करणारा तो हर्पीस झॉस्टर हा एक विषाणू असतो आणि त्याच्यामुळे तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. तर त्याच्यामुळे तो आजार टाळण्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर नक्कीच 22,000 रुपये आपण खर्च करावे आणि आपल्या घरातील ज्येष्ठांना शिंग्रिक्स म्हणजे हर्पीस झॉस्टर नागिनसाठीची लस आपल्या जवळच्या डॉक्टरांशी बोलून नक्की द्यावी. धन्यवाद.